अतिशय गंभीर महाराष्ट्रात पाकड्यांच्या पिलावळीला बळ कुणाचं हा सवाल उपस्थित झालेला आहे. कारण की स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाकड्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. 15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात भारताचा गौरव होत होता, देशभरात म्हणण्यापेक्षा जगभरात भारताचा गौरव होत होता. मात्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाकड्यांची पिलावळ वळवळल्याचं समोर आलेलं आहे. याचा तपशील आपण सविस्तर पाहूया. पाकड्यांची पिलावळ कुठे वळवली हे आपण बघतोय. कोंढवा, पुण्यातील कोंढवा या परिसरात, बुलढाणा शहरात, साताऱ्यात, चांदवड, नाशिक येथे या ठिकाणी पाकड्यांची पिलावळ जन्माला आल्याचं दिसतंय. ठिकठिकाणी भारताच्या स्वातंत्र्य दिनादिवशी पाकिस्तानचा उदो केल्याचं समोर आलेलं आहे. दरम्यान पाकड्यांची पिलावळ कुठे वळवली हे आपण बघितलेलं आहे. तर या मुद्द्यावर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, पाहूयात. पाकड्यांच्या पिलावळीला महाराष्ट्रात बळ कोण देत आहे? पाकड्यांच्या या पिलावळीला प्रतिबंध कसा करायचा? गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय कारवाई होणार? तर याच घटनेनंतर चांदवड पोलीस स्थानकात हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला. महाराष्ट्रात पाकड्यांचं कौतुक करणाऱ्या पिलावळीचा निषेध यावेळेस त्यांनी केलेला आहे. चांदवड टोल नाक्यावर काम करणाऱ्या एका मुसलमान तरुणाने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावेळी काम करत असताना पाकिस्तानचं कौतुक करत घोषणाबाजी दिली आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी चांदवड पोलीस स्थानकामध्ये मोर्चा काढत संबंधित तरुणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आणि त्यानिमित्ताने निवेदन पोलिसांना दिलेलं आहे. या संदर्भात आता पोलीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष. तर साताऱ्यातील अमर लक्ष्मी स्टॉप येथील एका युवकाने महापुरुषांचा अवमान करून देशाविरोधात पोस्ट समाज माध्यमांवर टाकली होती. ही घटना 15 ऑगस्ट रोजी उघडकीस आली असून संबंधित युवकाच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही बाब साताऱ्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांना समजल्यानंतर त्यांनी एकत्र येत सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित युवकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हा युवक अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे. काल जो काही प्रकार घडला अतिशय निंदनीय प्रकार आहे. हिंदुस्थानाच्या विरोधात आणि आमच्या महापुरुषांच्याबद्दल जे काय स्टेटस ठेवून त्याचा अपमान केलेला आहे त्याला कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही संबंधित पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन पण दिलेलं आहे. परंतु जर 2 दिवसाचा अवधी मागितलेला आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी, जर 2 दिवसात अशी काही घटना घडली नाही किंवा आम्हाला समाधानकारक काय वाटलं नाही तर आम्ही आज संध्याकाळी हिंदुत्ववादी संघटनांची बैठक घेऊन संबंधित प्रकरणावर चर्चा करून आणि पुढील दिशा ठरवू की येणाऱ्या काळात आम्ही त्या विरोधात काय करायचं आणि कसं करायचं आणि या संबंधित कलेक्टरांना भेटून आम्ही एक निवेदन देऊनच एक संबंधित मोर्चा काढू किंवा संबंधित एक काहीतरी ठरवू. छत्रपती शिवरायांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत आणि शिवीगाळ करून राष्ट्रध्वजाचा अपमान होईल आणि संपूर्ण हिंदुस्थानचा अपमान होईल असं वक्तव्य केल्याने संपूर्ण हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी जमून तक्रार दिलेली आहे. पण काल असा प्रकार घडला की हा प्रकार मिटला जावा किंवा त्यांना संरक्षण मिळावं म्हणून पोलिसांनी संरक्षण दिलेलं समजतंय, त्याचबरोबर मोठे पुढारीसुद्धा त्यांना पाठीशी घालत आहे असं समजतंय. हे निंदनीय आहे आणि याचा आम्ही निषेध करतो.